मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जीबी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे मोहिनीची काळी विद्या. लेखक निखिल. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. काळ्या विद्येबद्दल तर सर्वांनीच ऐकलं असेल. आज अशीच एका काळ्या विद्येची कथा आपण बघणार आहोत. असं म्हणतात की काळ्या विद्येमध्ये फार ताकद असते. तिचा वापर करून काहीच वेळेत कुणाचाही विनाश केला जाऊ शकतो. पण असंही समजलं जातं की कुणी व्यक्ती जर काळ्या विद्येचा वापर करत नसेल आणि जर त्या व्यक्तीने त्या काळ्या विद्येची नीट काळजी नाही घेतली तर ती हळूहळू त्याच व्यक्तीचा विनाश करू शकते. अगदी त्या व्यक्तीचा जीवही घेऊ शकते. ही दिलीपची एक सत्य कथा आहे. या घटनेचा अनुभव त्याला लहानपणी आला होता. असं म्हणतात की अज्ञानातच सुख असतं. एखादी गोष्ट माहीत नसते तोपर्यंत त्या गोष्टीची भीतीही नसते. पण जर ती गोष्ट समजली तर कायम त्या गोष्टीची भीती मनात राहून जाते. दिलीपचा जन्म गावात झाला होता आणि तो आपल्या परिवारासोबत गावीच राहायचा. त्याला एक मोठा भाऊ होता, विकास. लहानपणी दिलीप, विकास आणि त्याचे मित्र बरेच अशा गोष्टी करायचे ज्यामुळे ते सर्व बरेच वेळा अडचणीत अडकले होते आणि काही गोष्टी तर त्यांच्या घरच्यांनाही माहीत नव्हत्या. ही कथा एका अशाच घटनेची आहे जी दिलीप आणि त्याच्या मित्रांनी लहानपणी केली आणि त्यामध्ये ते अडकले होते. नंतर त्यांना त्याचा पश्चाताप झाला होता आणि ती घटना संपूर्ण गावासमोर आली होती. तर आजची कथा सुरू करूया. त्यावेळी दिलीप शाळेत 5वी शिकत होता. त्याच्या ग्रुपमधले मित्र त्याच्यापेक्षा काही मोठेही होते आणि छोटेही होते. दिलीपचा मोठा भाऊ विकास हा त्यांच्या ग्रुपचा लीडर होता. त्याच्या गावात मोहिनी नावाची स्त्री राहायची. तिला काळी विद्या यायची. मोहिनी संपूर्ण गावात तिच्या काळ्या जादूसाठी प्रसिद्ध होती. कुणाचं काही वाईट करायचं असेल तर मोहिनी ते काम अगदी चोखपणे मार्गी लावायची. मोहिनी तशी चांगली होती, ती कुणाच्या वाटेला जायची नाही. पण तरीही गावातले लोक तिला घाबरत होते. तिच्या घरी कधी कुणी जायचं नाही आणि तिला गावात कुठल्या शुभ कार्यासाठीही लोक बोलवायचे नाही, कारण त्यांना भीती होती की मोहिनी तिच्या वाईट शक्तीचा उपयोग करून त्यांच्या शुभ कार्यात अडचण आणू शकते. दिलीपच्या घराच्या बाजूला एक माणूस राहायचा, त्याचं नाव सूर्यकांत होत. सूर्यकांतलाही काळ्या जादूमध्ये खूप रस होता. काळी विद्या शिकण्यासाठी तो मोहिनीकडे जायचा. दिलीप आणि त्याच्या मित्रांनी या सर्व गोष्टी ऐकल्या होत्या. पण त्यांना काळी जादू किंवा काळी विद्या काय असते याबद्दल काहीच माहीत नव्हतं. बरेच दिवस सूर्यकांत मोहिनीकडे काळी विद्येचे प्रशिक्षण घेत होता. सूर्यकांत तसा खूप क्रूर होता असं गावातले लोक म्हणायचे. एक दिवस त्यांनी संधी साधून मोहिनीचा गळा कापून जीव घेतला आणि त्याने तिचा मृतदेह त्याच शेतात नेऊन परस्पर पुरला होता. गावात कुणालाची गोष्ट माहीत नव्हती. मोहिनी गावात दिसायची बंद झाली म्हणून लोकांनी तिची चौकशी सूर्यकांतकडे केली. त्याने मोहिनी विद्या शिकायला शहरात गेल्याचं सांगितलं. त्यांनी सूर्यकांत बद्दल त्यांच्या घरातल्याकडून आणि गावातल्या लोकांकडून ऐकलं होतं की तो माणूस काळी जादू करतो आणि त्याने काळ्या विद्येचा वापर करून बऱ्याच लोकांचा विनाश केला होता. सूर्यकांतला कोणाचं चांगलं झालेलं बघवत नव्हतं. त्याला फक्त सर्वांचा विनाश करायचा होता म्हणून तो नेहमी आपल्या काळ्या विद्येचा वापर करून लोकांना आपल्या जाळ्यात अडकवायचा आणि त्यांचा सर्व काही काढून घ्यायचा. सूर्यकांत बद्दल दिलीप आणि त्याच्या मित्रांनी ऐकलं होतं की त्याचा जन्म ब्राह्मणाच्या घरात झाला होता. परंतु सूर्यकांत ब्राह्मणाच्या नावाला एक कलंक होता, कारण तो पूजेपेक्षा जास्त काळी जादू करायचा. गावातले लोक त्याला पंडिताच्या घरी जन्मलेला एक राक्षस म्हणायचे. या सर्व भयानक आणि विकृत गोष्टीमुळे गावातले कोणच लोक सूर्यकांत बरोबर बोलायचे नाही आणि काही लोक तर त्याच्याशी बोलायलाही घाबरायचे की त्याची वाईट दृष्टी त्यांच्यावर पडू नये म्हणून. सूर्यकांतलाही या गोष्टी माहीत होत्या की गावातले लोक त्याच्या या सर्व काळ्या करणीमुळे त्याला घाबरायचे.
त्यामुळे तूही कोणाशी कामाच्या व्यतिरिक्त कधी बोलायचा नाही, पण तू जेव्हाही कोणाशी बोलायचा तेव्हा अगदी चांगल्या पद्धतीने बोलायचा। तू स्वभावाला तसा चांगला होता असंही काही लोक म्हणायचे। गावच्या विषयावर सूर्यकांतचा खूप मोठा जमिनीचा भाग होता। गावचे लोक म्हणायची की आधी त्याच्याकडे जमिनीचा फक्त एक छोटासा तुकडा होता, पण त्याने बऱ्याच लोकांना लुबाडून त्यांची जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली होती आणि त्यानंतर ती लोक वेडी होऊन अचानक गावातून कुठेतरी गायब झाली। तर काही लोकांनी त्याच्या वशमध्ये येऊन स्वतःहून आपली जमीन त्याच्या नावावर केली आणि गाव सोडून निघून गेली। मोहिनी गायब झाल्यापासून गावात सूर्यकांतचे खूप भयानक प्रकार सुरू झाले होते। गावच्या विषयावरच्या जमिनीच्या मध्यभागी एक सुकी विहीर होती, कारण सूर्यकांत कधीच त्याच्या जमिनीवर शेती करायचा नाही। त्याची ती शेत जमीन कायम सुकी असायची। गावातले लोक त्या जमिनीला शापित जमीन असे म्हणायचे, कारण सूर्यकांतने जमीन घेतल्यानंतर त्या जमिनीवर कधीच काही पिकलं नाही। पण असं म्हटलं जायचं की त्या सुक्या विहिरीजवळ बरेच वाईट आत्मा आणि भूतप्रेत वास करायचे। या गोष्टीचा अनुभव गावातल्या बरेच लोकांनी केला होता। म्हणून संध्याकाळी 7 नंतर त्या जमिनीच्या बाजूने कोणीच जायचं नाही। परंतु आजपर्यंत गावातल्या कोणीच या गोष्टीची पुष्टी केली नव्हती की तिथे खरंच काही आहे की फक्त एक अंधश्रद्धा होती। सूर्यकांत रामोशीच्या रात्री ते सुक्या विहिरीजवळ जाऊन काहीतरी क्रिया करायचा। दिलीप आणि त्याच्या मित्रांना या सर्व गोष्टी खोट्या वाटत होत्या, कारण त्यांनी सूर्यकांतला फक्त दिवसाच बघितलं होतं आणि त्यावेळी तर तो अगदी एक साध्या माणसासारखा असायचा। एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत सर्व ते एकत्र जमले आणि दिलीपचा मोठा भाऊ विकास याने सर्वांना सूर्यकांतच्या मागे लपून जाऊन तो त्या विहिरीकडे जाऊन काय करतो याची योजना सांगितली। ही गोष्ट ऐकून आधी तर सर्व घाबरले, कारण अजूनपर्यंत गावातल्या लोकांनी कधी तिकडे जाऊन शोध लावायची हिम्मत नाही केली आणि ती गोष्ट आपण कशी करू शकतो। तेव्हा मग विकासने सर्वांना समजावले, आपण हळूच लपून सूर्यकांतच्या मागे ते शेतात जायचं आणि लांबूनच बघायचं की तो तिकडे काय करतो आणि या सर्व योजनेची कल्पना आपल्याशिवाय कुणालाच नसणार। त्यावेळी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाच्या बाहेर जत्रा भरायची। जत्रेचं निमित्त सांगून सर्व मित्र रात्री बाहेर पडले, तर त्या अमावस्येच्या रात्री सर्वजण पुन्हा एकदा भेटले आणि सूर्यकांतच्या घराच्या मागे अनेक घनदाट झाडं होती, त्यावर चढून लपून बसले आणि सूर्यकांत घरातून बाहेर पडायची वाट पाहत होते। प्रत्येकाच्या मनात भीती आणि उत्साह होता, कारण आजपर्यंत फक्त ऐकलेल्या गोष्टी आज त्यांना पाहायला मिळणार होत्या। 12 वाजता सूर्यकांत घराच्या मागच्या दारातून बाहेर आला आणि इकडे तिकडे बघत पुढे हळूहळू चालू लागला। त्याच्या हातात एक पिशवी होती आणि त्याने एखाद्या पुजाऱ्यासारखे कपडे घातले होते। हळूहळू तो आपल्या शेताकडे चालला होता। विकास, दिलीप आणि त्याचे 3 मित्र हळू झाडावरून खाली आले आणि सूर्यकांतचा पाठलाग करू लागले। शेताजवळ आल्यावर सूर्यकांत पुन्हा इकडे तिकडे पाहू लागला आणि हळूच गेट उघडून शेतात गेला। दिलीप आणि त्याचे मित्रही गुपचूप शेताच्या छोट्या कुंपणाच्या भिंतीवर चढून शेताच्या आत गेले आणि झाडांच्या मागे लपून ते त्याला पाहू लागले। सूर्यकांत पुढे जाऊन त्या कोरड्या विहिरीजवळ पोहोचला आणि त्याने आपल्या पिशवीतून कंदील काढून तो पेटवला आणि हळूहळू विहिरीच्या आत जाऊ लागला। त्या विहिरीची भिंत तुटलेली होती आणि सर्वत्र झाड झुडपी होती। सगळे मित्रही हळूहळू पुढे सरकले आणि विहिरीच्या आजूबाजूच्या झुडपात लपून बसून बघू लागले। ती विहीर खूप खोल होती आणि त्यात उतरण्यासाठी पायऱ्या बनवल्या होत्या। सूर्यकांतने त्याच्या पिशवीतून दिवा, तेल, हळद, कुंकू, अगरबत्ती आणि इतर काही गोष्टी काढल्या। या सर्व वस्तू त्याने खाली ठेवल्या आणि त्याने विहिरीच्या आत एका खड्ड्यातून एक जुनी लाकडी पेटी बाहेर काढली। त्या पेटीवर आधीच भरपूर हळदी कुंकू लावलेलं होतं आणि बरेच धागे दोरे बांधलेले होते। सूर्यकांतने ती पेटी समोर ठेवली आणि समोर दिवा लावून त्या पेटीची पूजा करू लागला। मग त्याने आपल्या पिशवीतून काही दोरे काढले आणि त्यावर हळदी कुंकू लावलं आणि मंत्राचा उच्चार करू लागला। नंतर त्याने ते मंतरलेले दोरे त्या पेटीवर बांधायला सुरुवात केली। ती पेटी पाहून असं वाटलं की सूर्यकांत अनेक वर्षापासून त्या पेटीची पूजा करत असावा। पेटीसमोर त्याने अगरबत्ती लावली
आणि मग काही मंत्राचे उच्चारण करत बसला। त्या अगरबत्तीचा सुगंध हवेत पसरला आणि अचानक थंड हवेची लाट उसळू लागली। पुढचे काही तास त्याचा मंत्र जप चालूच होता आणि सगळीकडे भयशांतता पसरली होती। आता सगळे आवाज बंद होऊन सर्वत्र अगदी भयशांतता पसरली आणि सूर्यकांतच्या मध्येही काही बदल झाला होता। समोर बसलेली व्यक्ती फक्त शरीर आणि सूर्यकांत होती। कदाचित त्याच्यात दुसरी कोणीतरी आत्मा शिरली असावी। सूर्यकांतने हळद आणि कुंकू उचलून चेहऱ्यावर लावली। त्याने असं अनेक वेळा केलं। त्याचा चेहरा आता भयान आणि भीतीदायक दिसायला लागला होता। हे सर्व पाहून दिलीप आणि सर्व मित्र घाबरू लागले होते आणि ते सर्व स्वतःला इथे येऊन आपण चूक केली असं कुजबुजत होते। हे सगळं बघायला इथे का आले असे एकमेकांकडे पाहत होते। आता तिथून कोणीच बाहेर जाऊ शकत नव्हते आणि ती सगळी कृती बघायची हिम्मत होत नव्हती। सूर्यकांत आता शैतानासारखा वागत होता आणि तो विहिरीच्या चारही बाजूच्या भिंतींना बघत होता। ते पाहून त्याची नजर अचानक कुठेतरी थांबली आणि तो त्या जागेकडे एकटक पाहू लागला। काही वेळाने सूर्यकांतने त्या पेटीकडे पाहिलं आणि तो ती पेटी उघडू लागला। दिलीप आणि त्याच्या मित्रांनी आधीच इतकं सर्व पाहिलं होतं की सूर्यकांतने त्यांच्या डोळ्यासमोर पेटी उघडू नये अशी त्यांची इच्छा होती। पण हळूहळू त्याने सर्व दोरे सोडले आणि पेटी उघडली। ते पेटीच्या आत काय आहे हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता होती आणि भीतीही वाटत होती। सूर्यकांतने ती पेटी उघडताच सर्वांचे डोळे उघडेच राहिले। सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि सगळ्यांचे हृदय जोरात धडधड करू लागलं। सूर्यकांतने एका महिलेचं छाटलेलं मुंडकं पेटीच्या आतून बाहेर काढलं आणि भीतीदायक गोष्ट म्हणजे ते छाटलेलं मुंडकं पूर्णपणे ताजं दिसत होतं। ते मुंडकं पाहून ते नुकतंच कापल्यासारखं दिसत होतं कारण त्या महिलेचा चेहरा अजूनही स्पष्ट दिसत होता। पण गेले कित्येक वर्ष ते डोकं त्या पेटीत ठेवलं असावं असा विचार त्यांच्या मनात येत होता। हे दृश्य पाहून सर्व मित्र त्याच ठिकाणी हादरले। त्यांना तिथून बाहेर पडायचं होतं पण कुणालाही तिथून पाय हलवता येत नव्हते। सगळे एकमेकांकडे पश्चातापाच्या भावनेने बघत होते। तेव्हा एक मित्र म्हणाला, हे तर मोहिनीचं मुंडकं आहे। सूर्यकांत त्याच्या कृतीत पूर्णपणे गुंतला होता। सगळे मित्र गुपचूप त्या झाडातून बाहेर आले आणि हळूच कुंपण चढून ते शेतातून पळत सुटले आणि दिलीपच्या घराच्या गच्चीवर जाऊन बसले। एकट्याने घरी जाण्याची कोणाची हिंमत होत नव्हती। सकाळ होईपर्यंत सर्व तिथेच वाट पाहत राहिले। सकाळी सगळे आपापल्या घरी जाऊन झोपले आणि पुढचे काही दिवस सगळे आजारी पडले। सर्व मित्र एकाच वेळी कसे आजारी पडले हे समजत नसल्याने गावातल्या लोकांसाठी ही एक आश्चर्याची गोष्ट होती। सर्वांचे कुटुंबीय अस्वस्थ होते। तेव्हा गावचे लोक म्हणू लागले, रात्री बाहेर फिरल्यामुळे त्यांना निश्चित भूतबाधा झाली आहे। त्यामुळे सर्व मित्रांना गावातील लोकांनी गावाच्या मंदिरात एकत्र आणलं आणि सर्व लोकांनी त्यांना विचारलं ते त्या रात्री कुठे गेले होते। मग सर्वांनी त्या रात्रीच्या सर्व गोष्टी सांगितल्या। त्यानंतर दिलीप आणि त्याच्या मित्रांना गावातील लोकांकडून समजले की मोहिनी आधी गावात काळी जादू करणारी होती आणि सूर्यकांत तिच्याकडे काळी विद्या शिकायला जायचा। काही महिने शिकल्यानंतर काळ्या जादूवर प्रभुत्व मिळवण्यासाठी सूर्यकांतने मोहिनीचा बळी दिला होता कारण असे म्हणतात की काळी विद्या तोच व्यक्ती प्राप्त करू शकतो जो आपली सर्वात मौल्यवान किंवा प्रिय वस्तूची बळी देतो। त्या घटनेनंतर सर्वांनी सूर्यकांतचा पाठलाग करणे बंद केलं आणि गावातले लोकांनी सूर्यकांतला गावाच्या बाहेर काढून त्याला त्याच्या शेतात घर बनवायला सांगितलं। त्याच्यावर गावात येण्यापासून बंदी घातली। शाळा संपल्यानंतर सर्व मित्र त्या गावातून वेगवेगळ्या ठिकाणी गेले। आजही दिलीपला ती गोष्ट आठवली की ते पेटीतून बाहेर काढलेलं मोहिनीचं मुंडकं डोळ्यासमोर येत। पण आता त्याला वाटत की जर तो अजून काही वेळ थांबला असता तर सूर्यकांत पुढे काय करतो ते बघता आलं असतं। पण त्यावेळी त्या परिस्थितीतून जिवंत परत येणं ही त्याच्यासाठी मोठी गोष्ट होती। त्या घटनेच्या काही वर्षात सूर्यकांतचा त्या घरातच मृत्यू झाल्याची बातमी आली आणि त्याच्यासोबत ती सगळी काळी जादूही गेली। गावात चाललेल्या त्या सर्व गोष्टी थांबल्या। त्यानंतर गावातील लोकांनी त्या ठिकाणी संपूर्ण शेतात आग लावून सूर्यकांतला त्या घरातच जाळून टाकलं आणि सर्व काही नष्ट केलं।
त्यानंतर त्या जमिनीवर पुजारी बोलावून शांती करण्यात आली आणि कायदेशीररित्या जमिनी त्यांच्या वारसांच्या नावावर करण्यात आली आणि तिथे गावासाठी शाळा बांधली गेली। तर मित्रांनो, असं म्हणतात की प्रत्येकाला आपल्या पापांची शिक्षा इथेच भोगावी लागते। मित्रांनो, आज पुरतं एवढंच। तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा। तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल, त्यामुळे नक्की लाईक करा। आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका, देवाची घंटी आहे ती। चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात।